विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मध्ये आपला पहिलाच धडा आहे गुरुत्वाकर्षण. आणि या धड्याच्या संदर्भामध्ये काही घटक आपण आता नवीमध्ये अभ्यासलेले आहेत आणि त्या अभ्यासातील घटकांचा आपल्याला आता इथे निश्चित उपयोग होणार आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना एखादी वस्तू उचलायची आहे तर ती उचलण्यासाठी कशाचा उपयोग करतो, तर आपण त्या ठिकाणी हाताने ती वस्तू उचलतो पण त्याला बल लावतो. एखादी वस्तू ढकलायची आहे, एखादी वस्तू ओढायची आहे, याच्यासाठी सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये आपण बलाचा उपयोग करतो. बल म्हणजे ही अशी भौतिक राशी आहे की ज्यामुळे त्या ठिकाणी एखाद्या वस्तूमध्ये जर ती स्थिर असेल तर गतिमानता प्राप्त होते आणि जर गतिमानता असेल तर तिला स्थिरता प्राप्त होते. एखादा क्रिकेटमध्ये खेळाडू नाही का, एखादा जर चेंडू जोरात आला तर तो झेलताना कसा झेलतो आपण पाहतो आणि तो त्या वेगाने येणाऱ्या चेंडूला स्थिर करण्यासाठी सुद्धा बल लावतो आणि तो बॅट्समन म्हणजे त्या ठिकाणी फलंदाज किती जोराने बॅटने तो चेंडू टोलवतो आणि त्याला बल लावल्यामुळं तो अधिक दूर जातो. त्यामुळं बल ही राशी अत्यंत महत्वाची आणि बलाचा आणि गतीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. इयत्ता नववीमध्ये आपण बलाच्या प्रकारांचा पण अभ्यास केलेला आहे, जसे स्थितिक विद्युत बल, बरोबर आहे ना. आपण नाही का वेगाने केसातून कंगवा जर फिरवला तर त्याकडे छोटे छोटे कागदाचे तुकडे आकर्षित होतात, हा मनोरंजक प्रयोग आपण सातवीमध्ये पण केलेला आहे. तिथं कोणते बल असेल, स्थितिक विद्युत बल. त्याचप्रमाणे स्नायू बल, आपण स्नायूंच्या सहाय्याने एखादी वस्तू उचलतो, काम करतो, सायकल पळवतो, स्नायूबलाचा उपयोग करतो. यांत्रिक बल, तसंच त्या ठिकाणी गुरुत्व बल आणि चुंबकीय बल हे सुद्धा बलाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. दोन चुंबकांमध्ये आपण जवळ आणल्यानंतर आकर्षण किंवा प्रतिकर्षण होतं हे आपणास माहिती आहे, तिथे चुंबकीय बल काम करतं आणि त्याचाही उपयोग मानवाने करून घेतला. गुरुत्व बल ही संकल्पना खरं तर आपण या धड्यामध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला मनोरंजक कहाणी सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल माहिती आहे. सर आयझॅक न्यूटन हे अग्रगण्य शास्त्रज्ञ आहेत. भौतिक शास्त्र असेल, गणित असेल, या भौतिक शास्त्रामध्ये तर त्या ठिकाणी प्रकाश, ध्वनी या संकल्पनावर एक मोठा अभ्यास सर आयझॅक न्यूटन यांनी केला. प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षणाबद्दल सुद्धा त्यांनी नियम त्यामध्ये सांगितलेले आहेत. या महान गणिततज्ञ आणि शास्त्रज्ञ न्यूटनचा तुम्हाला तो प्रयोग किंवा त्यांच्या बाबतीतला एक त्या ठिकाणी घडलेला किस्सा किंवा गोष्ट माहिती आहे की ते एक दिवस सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना वरून सफरचंद खाली येत आणि ते खाली त्यांच्याजवळ पडतं, बरोबर आहे. आपण असतो तर आपण लगेच ते चटकन सफरचंद उचलला असतं आणि खाल्लं असतं, याच्यापुढे अधिक विचार केला नसता. केला असता तर ईश्वराने हे माझ्यासाठीच पाठवलंय, संपलं. पण त्याने तेवढा विचार फक्त न करता वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ जसा व्यापक विचार करतात तसा त्याने केला आणि त्याने लक्षात घेतलं की हे खालीच का पडतंय. त्यांनी चंद्राकडे पाहिलं, मग चंद्र का खाली येत नाही. अगदी ते दिवसभर वेड्यासारखं उड्या मारत होते, दगड अलगद घेऊन वर फेकत होते, तो पुन्हा दगड खाली येत होता. अशा मनोरंजक त्या ठिकाणी त्यांच्या कृती अगदी दिवसभर चालल्या आणि लोकांनी त्यांच्याकडे पाहून अगदी त्यांना वेड लागलंय का काय असंही म्हटलं. परंतु शास्त्रज्ञ हे खरं तर ध्येय वेळेच असतात आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. विश्वातील कोणत्याही दोन वस्तू, जसे माझ्याकडे दोन पेन आहेत, या दोन वस्तू मधला त्या ठिकाणी सुद्धा बल म्हणजे गुरुत्व बल किंवा गुरुत्वाकर्षण होय असं या शास्त्रज्ञाने सांगितलं. इथे असणारी पृथ्वीवरची एखादी वस्तू आणि चंद्रावर असलेली एखादी वस्तू यांच्यात सुद्धा जे बल आहे ते म्हणजे गुरुत्व बल असं त्या ठिकाणी व्याख्या न्यूटन यांनी केली. न्यूटन यांनी चंद्र का असा फिरत आहे, चंद्र का पृथ्वीकडे येत नाही याचा सुद्धा अभ्यास केला आणि याचा अभ्यास करताना आपल्याला वर्तुळाकार गती लक्षात घ्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आपण एका गोफणीचं उदाहरण घेऊ शकतो. आपण एका दोरीला दगड बांधा आणि तो दगड त्या ठिकाणी गोलाकार दोरीच्या सहाय्याने फिरवा तर अशा पद्धतीनं त्या दगडाची जी गती असेल ती गती म्हणजे वर्तुळाकार गती. वर्तुळाकार कक्षेमध्ये तो दगड फिरतोय म्हणून, आणि बघा नीट लक्ष द्या, ती जी व्यक्ती उभा आहे ती मध्यभागी आहे केंद्राच्या ठिकाणी आणि ही दोरी आहे, ह्या दोरीला बांधलेला हा दगड आहे.
आणि फिरण्याची त्याची दिशा अशी आहे. आणि तो व्यक्ती त्या दगडावर बल कसं लावतोय, या दिशेनं, म्हणजे लावलेलं बल ही दिशा आहे त्या बलाची, आणि हे जे आहे ते काय आहे, त्या गतीची दिशा आहे. परस्परांना ते कसे आहेत, लंब. लंब म्हणजे काटकोणात 90 कोणामध्ये आहेत. कोणकोण? लावलेले बल, प्रयुक्त केलेले बल आणि त्या दगडाची गतीची दिशा हे परस्परांना लंब आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दिसून येईल. आणि याचा अर्थ केंद्राच्या दिशेने असलेले बल याला अभिकेंद्री बल म्हणतात. आणि लक्षात घ्या, अभिकेंद्री बल जे आहे तेच आता चंद्रासाठी गुरुत्व बल आहे. त्याच बलाने चंद्र पृथ्वीशी त्या ठिकाणी बांधलेला आहे, परंतु त्याच्या गतीमुळे, त्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट गतीमुळे तो त्याच कक्षेमध्ये फिरत आहे जसा दगड इथे फिरत आहे. तुम्ही चटकन सोडून द्या बरं दगड, काय होतं, दगड तात्काळ त्या ठिकाणी ज्या दिशेनं जिथं सुटलेला आहे त्याच दिशेनं तो लांब जाऊन पडतो. आणि याला त्या ठिकाणी वर्तुळाकार मार्गाने असलेल्या गतीला किंवा वर्तुळाकार कक्षेतील वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीभोवती चंद्र याच पद्धतीनं फिरत आहे आणि ती सुद्धा गती वर्तुळाकार गती म्हणून ओळखल्या जाते. आणि तिथे असलेलं बल, अभिकेंद्री बल आणि त्या ठिकाणी गुरुत्व बल हे तेच आहे, सारखंच आहे. ह्या दिशेनं सुद्धा एक बल आहे. ह्या दिशेनं असलेलं बल जे केंद्रापासून लांब चाललेलं आहे त्याला अपकेंद्री बल म्हणतात. आणि दोन्ही संतुलित झालेले आहेत. एक जरी बल कमी जास्त झालं तरी संतुलन ढळेल आणि वर्तुळाकार गती त्या ठिकाणी नष्ट होईल. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणेच सूर्याभोवती त्या ठिकाणी जर पाहिलं तर विविध ग्रह फिरत आहेत विविध कक्षांमध्ये. तुम्हाला सूर्यमाला माहिती, आपल्या सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. परंतु खरं तर याचा अभ्यास ज्या शास्त्रज्ञानं केला तो म्हणजे केपलर. गॅलिलिओ गॅलिलीच्या काळापर्यंत त्या ठिकाणी अनेक लोक डोळ्यांनीच या ग्रहांचा अभ्यास करत होते, पण त्यामध्ये फार प्रगती नव्हती. गॅलिलिओ गॅलिलीनं पहिल्या दुर्बिणीचा शोध लावला, त्यानंतर न्यूटन यांनी परावर्तक दुर्बिणीचा शोध लावला आणि त्यानंतर या अवकाश तंत्रज्ञानाला आणि खगोलशास्त्राला सुरुवात झाली असं मानण्यात येतं. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ग्रह कसे फिरतात याचा अभ्यास केला आणि केपलरचे 3 नियम या धड्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. केपलरने दिलेल्या याच 3 नियमांचा अभ्यास करून सर आयझॅक न्यूटन यांनी स्वतःचे नियम त्या ठिकाणी जे आहेत ते निर्माण केले आणि त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण बल कसं असतं हे त्या ठिकाणी सिद्ध करून त्या नियमांच्या आधारे त्यांनी दाखवलं. त्यामुळं केपलरचे नियम शिकणं हे निश्चितपणे उपयोगी आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यानंतरच न्यूटन यांचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करता येईल. केपलरच्या नियमांचा अभ्यास करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की सर्व ग्रह कशा पद्धतीनं फिरतायत, तर सर्व ग्रह हे वर्तुळाकार कक्षेमध्ये नाही तर मी काढलेल्या लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतायत असं केपलर यांनी पहिल्यांदा सांगितलं. की ग्रह कसे फिरतायत सूर्याभोवती, लक्षात घ्या, कोणत्याही लंब वर्तुळाकाराला 2 नाभी असतात. 2 नाभीचा अर्थ लक्षात घ्या, मी जर एक बिंदू घेतला आणि हा बिंदू मी इथं असे या 2 नाभींशी जोडला, याला F1 म्हणूया आणि याला F2 नाभी म्हणूया समजा. तर हे जे अंतर आहे या ठिकाणी समजा AF1 आधी AF2 बरोबर, आता मी दुसरा बिंदू घेतो कुठे पण, समजा मी बिंदू घेतला B इथे आणि मग इथून पुन्हा याच्याशी याला जोडलं, तर आता सुद्धा पहा BF1 प्लस BF2 हे नेहमी या दोन्हीच्या बरोबर असतं हे या नाभीच्या बाबतीमध्ये दिसून येतं. कारण लंब वर्तुळाकार हे कशी असते रचना, तर सर्वांनी तुम्ही शंकू पाहिलेला आहे. या शंकूचा जर असा एक आडवा तिरपा काप घेतला तर ते कसं दिसेल, तुम्ही आज घरी एक कृती करून पहा बरं. एक काकडी घ्या आणि काकडीचा असा उभा त्या ठिकाणी तिरपा तिरपा असा छेद घ्या आणि पहा बरं कसा दिसतो, तेच लंब वर्तुळ असेल. आणि नेहमी लंब वर्तुळाला काय असतात, 2 नाभी असतात हे आपल्याला इथे लक्षात घेता येईल. आपल्याला याच आकृतीचा उपयोग केपलरचे नियम
समजावून घेण्यासाठी करायचा आहे. मग केपलरच्या नियमांना समजावून घेताना सूर्य कुठे आहे, तर सूर्य आहे नाभीवर, म्हणजे पहा इथं आहे सूर्य. मी मुद्दामून याला त्या ठिकाणी डार्क काढतो. दिस इज द सन, दिस इज द सन, हा सूर्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की सूर्य हा मध्यभागी नाहीये, वर्तुळाकार कक्षेमध्ये ग्रह फिरत नाहीये, ग्रह फिरतायत लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये, आणि सूर्य हा एका नाभीवर आहे. समजा या ठिकाणी आहे पहिला, हा उदाहरण घेऊ एखादा ग्रह, आणि तो आहे ए बिंदूवर, आणि इथून ही रेषा मी अशी काढतो जी या ग्रहाला आणि सूर्याला जोडते. आणि मग काही तासामध्ये तो समजा ग्रह इथे गेला, बी बिंदूवर गेला, म्हणजे ए याला आपण म्हणूया एस, म्हणजे सन सूर्य, ए एस वरून आता एस बी किंवा बी एस झालेला आहे. केपलरचा पहिला नियम हा याच्यावरच अवलंबून आहे. केपलरचा पहिला नियम त्या ठिकाणी काय सांगतो, केपलरचा पहिला नियम जो आहे, केपलरचा नियम क्रमांक एक, की ग्रह हे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात आणि सूर्य हा त्या ठिकाणी कुठे आहे, तर नाभीवर आहे. यालाच केपलरचा पहिला नियम असे म्हणतात. दुसरा नियम सुद्धा पहा. समजा दोन तासामध्ये एखाद्या ग्रहाने एवढं अंतर पार केलेलं आहे आणि सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी रेषा दोन तासामध्ये ही रेषा एवढं अंतर पार करते. आता पुन्हा जर दोन तासांनी पाहिलं किंवा काही तासांनी पुन्हा निरीक्षणाला सुरुवात केली, तर सी बिंदू पासून ग्रह निघाला आणि तो ग्रह जो आहे तो समजा या डी बिंदू पर्यंत आला, तर या रेषेनं पार केलेलं अंतर समान कालावधीमध्ये समान असतं असं केपलरचा नियम सांगतो. म्हणजे ए एस ने पार केलेलं अंतर दोन तासामध्ये हे कशाच्या बरोबर आहे, तर सी एस पासून सी डी पर्यंतच्या त्या ठिकाणी अंतरा एवढंच आहे. आणि म्हणजेच हे जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ कोणतं, ए एस बी हे कशाच्या बरोबर आहे, सी एस डी असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो, ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा काल्पनिक रेषा असेल, समान कालावधीमध्ये समान अंतर कापते, आणि जेव्हा एक लांब अंतरावर जाईल तो ग्रह, बघा इथे समजा ई अंतरावर आहे असं म्हणू, ई बिंदूपाशी आहे असं म्हणू, आणि तेव्हा नंतर तो एफ बिंदू पर्यंत आलं तेवढ्याच वेळेमध्ये, तर हे सर्व त्यानंतर ई एस एफ मला इथं लिहावं लागेल, म्हणजे हे क्षेत्रफळ तिन्ही पण काय झाले, समान का झाले, कारण केपलरचा दुसरा नियम काय सांगतो, तर ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान अंतर कापते. आणि त्यानंतर केपलरचा तिसरा नियम आपण लक्षात घेऊया विद्यार्थी मित्रांनो. केपलरचा तिसरा नियम जो आहे तो असं सांगतो की या ठिकाणी टी वर्ग समानुपाती आहे आर त्या ठिकाणी घन, म्हणजे केपलरच्या या नियमामध्ये आपल्याला असं म्हणता येईल टी म्हणजे काय, आर म्हणजे काय, तर टी म्हणजे आहे आवर्तन काल, त्याला आवर्तन काल असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे काय, त्या ग्रहाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला काळ म्हणजे त्याचा एक आवर्तन काल झाला, आणि तो आवर्तन कालाचा वर्ग हा समानुपाती आहे कशाच्या, तर ग्रह आणि सूर्य यांच्या अंतराच्या घनाशी. आणि आर म्हणजे काय आहे, अंतर, कशातलं अंतर, हे अंतर सूर्य आणि ग्रह यांच्यातलं अंतर, त्यामुळे आंदोलन काल किंवा आवर्तन काल या ठिकाणी योग्य शब्द असेल, आवर्तन कालाचा वर्ग हा त्या ठिकाणी त्या ग्रह आणि सूर्य यांच्यामधील अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. म्हणून मी याला असं लिहू शकतो टी वर्ग भागिले आर घन बरोबर के, म्हणजे हा नेहमी काय येणार आहे, स्थिरांक येणार आहे. यालाच केपलरचा तिसरा नियम असं त्या ठिकाणी म्हटल्या जातं. कोणत्याही ग्रहाचा आवर्तन कालाचा वर्ग
हा ग्रह आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या वर्गाशी त्या ठिकाणी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो असा तो नियम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. या तीन नियमावर आधारित न्यूटननी गणितीय दृष्टिकोनातून गुरुत्वाकर्षण बलाचं सूत्र मांडलं आणि ते आपल्याला पुढच्या त्या ठिकाणी घटकामध्ये अभ्यासायचं आहे. धन्यवाद.